सरदार सरोवर प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातील 33 गाव बुडतात जात आहेत. त्याच्यापैकी चिमलखडी, दनकडी, दनेल, मुखडी, वामणी या गावातील 21 प्रकल्पबाधितांना शासनाने पुनर्वसन केला असं म्हणते. परंतु अशी जमीन अस्तित्वात नाही, असे सर्व नंबर अस्तित्वात नाही जी जमीन खरेदीच केली नाही आणि त्याच्यावर सरकार म्हणते की आम्ही तुमचं पुनर्वसन केलं. परंतु शासनाने त्याची थट्टा केली आहे. आमच्या समोर त्याची मागणी केली आहे की थट्टा थांबवावी आणि आम्हाला जमिनीच्या बदल्यात जमीन देऊन पुनर्वसन करावे अशी आमच्या समोर त्याची मागणी आहे. तुम्ही इथेच राहत आहे, गावामध्ये राहत आहे? गावामध्ये राहत आहे. आजपर्यंत शहरात शहर 1994 पासून बुडीतच आलं, आजपर्यंत आम्हाला जमीन भेटली नाही. हे तुमचे कोण लागतं? हे माझी आजी. बुडीतच गेलं, जमीन ही बुडीत गेली. शासनाने आतापर्यंत काही सुविधा दिली नाही, पुनर्वसन केलं नाही. आमचं घर बुडीतच सर्व गेलं, घर जमीन बुडून गेले 94 माझ्या वडिलांना पण जमीन भेटली नाही, माझे पण भेटली नाही. का शासनाने कागदपत्र तुमचं आता पुनर्वसन केलेलं आहे? नाही, नाही केली ना. तुम्हाला जमीन मिळाली? नाही मिळाली. आणि हा सातबाऱ्याचा सातबाऱ्या होते आणि सरकारच केलेली आहे, म्हणजे पाहिली नाही जमीन. जमिनीच्या बदल्यात पैसे घेणार का? नाही नाही, पैसे नाही घेणार. म्हणजे पैसा खाऊन काय आपण जीवन निघत शकत नाही. जमिनीच्या बदल्यात जमीनच पाहिजे. हां, जमीन. मी माझ्या समुदायाचा प्रश्न व्हिडिओच्या माध्यमाने व लेखीपत्र देऊन मान्य जिल्हाधिकारी नंदुरबार श्री काल शेट्टी साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून माझ्या समुदायाला योग्य व न्यायपूर्ण पुनर्वसन मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे. त्याचप्रकारे आपण एक फोन करून सदर प्रश्न सोडवण्यासाठी माझ्या समुदायाला मदत करावी. मान्य जिल्हाधिकारी साहेब यांचा फोन नंबर आहे 0 25 64 221 001. मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय बामणी तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.